यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी द्वितीय वर्ष बी ए व द्वितीय वर्ष बी कॉमसाठी पर्यावरण अभ्यास हा अनिवार्य विषय आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पर्यावरणाची व्याख्या व ऑनलाईन एक्झामसाठी संभाव्य प्रश्न पाहू. पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापक सर्वसमावेशक असल्याने क्लिष्टही आहे. सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की सजीवांची निर्मिती, वाढ व नाश या नैसर्गिक क्रियांसाठी सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांची गरज असते. पर्यावरण म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे सजीवांच्या भोवतालची परिस्थिती जी विविध घटकांनी बनलेली असते, या सर्व घटकांच्या परस्पर क्रियातून एक एकत्रित स्थिती उदयास येते, तिला पर्यावरण असे म्हणता येईल. ऑनलाईन परीक्षेसाठी आता आपण काही प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 1. विविध जैविक समाजांचे व एकत्रित व मोठ्या क्षेत्रातील सामुदायिक अस्तित्व म्हणजे काय? तर जीवसंहिता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. सजीव घटक व पर्यावरणातील इतर घटकांमधील क्रमबद्ध आंतरक्रियांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे काय? तर त्याला परिसंस्था असे म्हणतात. लोकसंख्या. प्रश्न क्रमांक 3. लोकसंख्या, आर्थिक व सामाजिक घटक कोणत्या पर्यावरणाचे घटक आहेत? तर लोकसंख्या, आर्थिक व सामाजिक घटक हे मानवनिर्मित पर्यावरणाचे घटक आहेत. प्रश्न क्रमांक 4. पर्यावरण एक काळाप्रमाणे व ठिकाणाप्रमाणे बदलत असते, म्हणून यास काय म्हणतात? तर यास काय म्हणतात? तर स्थल काल सापेक्ष. म्हणजे पर्यावरणामध्ये काळानुरूप जो काही बदल घडून येतो, जसं वातावरणामध्ये तापमान वाढ झाल्यास बर्फ वितळणे, किंवा पुरातन काळामध्ये डायनासोर होते आज अस्तित्वात नाहीत, तर स्थल काळ म्हणजे काळानुसार पर्यावरणात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? तर स्थल काल सापेक्ष. प्रश्न क्रमांक 5. पर्यावरणातील घटकांचे प्रामुख्याने कोणते घटक पडतात? पर्यावरणातील घटकांचे प्रामुख्याने प्राकृतिक व सांस्कृतिक. सांस्कृतिक म्हणजे तर मानवनिर्मित असे दोन घटक पडतात. प्रश्न क्रमांक 6. परिसंस्थेचा अभ्यास कोणत्या विषयांतर्गत केला जातो? तर परिसंस्थेचा अभ्यास परिस्थितिकी शास्त्र या विषयांतर्गत केला जातो. प्रश्न क्रमांक 7. परिसंस्था कार्यान्वित होण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असते? तर परिसंस्था कार्यान्वित होण्यासाठी असेंद्रिय घटकांची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 8. कर्भचक्र, नत्रचक्र व जलचक्र ही कोणत्या द्रव्याच्या वक्राची बोलकी उदाहरणे आहेत? कर्भचक्र, नत्रचक्र व जलचक्र ही पोषक द्रव्यांच्या वक्राची बोलकी उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 9. परिसंस्थेचे अस्तित्व मुख्यतः कोणत्या मूलभूत तत्वावर आधारित असते? तर परिसंस्थेचे अस्तित्व मुख्यतः करून परिसंस्था रचना, पोषक द्रव्यांचे चक्रीकरण, ऊर्जास्त्रोत या तत्वांवर आधारित असते. प्रश्न क्रमांक 10. हवेमध्ये कर्भवायूचे प्रमाण किती असते? तर हवेमध्ये कर्भवायूचे प्रमाण 0.003% असते. कर्भवायू म्हणजे काय? तर कार्बन डाय ऑक्साईड वायू. प्रश्न क्रमांक 11. कोण अन्नासाठी प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात? तर द्वितीय भक्षक हे प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात. प्राथमिक भक्षक कोण आहे? तर किडे आणि त्यावर आधारित समजा पाल, हे झाले पाल. काय झाले? तर द्वितीय भक्षक झाले. प्रश्न क्रमांक 12. मानवाने त्याच्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर नैसर्गिक पर्यावरणात केलेला बदल व त्यातून निर्माण होणाऱ्या कृत्रिम पर्यावरणाचा समावेश होतो, त्याला काय म्हणतात? तर त्याला सांस्कृतिक पर्यावरण असे म्हणतात. म्हणजे मानवाने त्याच्या बुद्धिकौशल्याच्या आधारावर जर निसर्गामध्ये काही बदल घडून आणला असेल व नवीन किंवा कृत्रिमरित्या काही पर्यावरण तयार झाले असेल, त्याला काय म्हणतात? सांस्कृतिक पर्यावरण. प्रश्न क्रमांक 13. हवेत नत्राचे प्रमाण किती टक्के असते?
तर हवेत नत्राचे प्रमाण 78% असते. नत्र म्हणजे काय तर नायट्रोजन गॅस. प्रश्न क्रमांक 14, जीवाणू बुरशी यासारख्या सूक्ष्मजीवांना काय म्हणतात? तर जीवाणू बुरशी यासारख्या सूक्ष्मजीवांना विघटक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15, अन्न साखळीत कोणते दोन घटक आढळतात? अन्न साखळीमध्ये भक्षय व भक्षक असे दोन घटक आढळतात. प्रश्न क्रमांक 16, उत्क्रांतीवादी दृष्टिकोनाचा उद्गाता कोण? तर उत्क्रांतीवादी दृष्टिकोनाचा उद्गाता चार्ल्स डार्विन हा आहे. प्रश्न क्रमांक 17, वातावरणातील कर्बवायूचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाचा उपाय कोणता? तर वातावरणातील कर्बवायूचे प्रमाण कमी करण्यासाठी वनीकरण हा महत्त्वाचा उपाय आहे. आता कर्बवायू म्हणजे काय? तर वातावरणात जे काही कार्बन डायऑक्साईडचे जे काही प्रमाण वाढले असेल तर वनीकरणाच्या माध्यमातून किंवा वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपल्याला याचे प्रमाण कमी करता येते. प्रश्न क्रमांक 18, पर्यावरणाच्या सर्वांगीण अभ्यासातला हा अविभाज्य घटक आहे. तर पर्यावरणाच्या सर्वांगीण अभ्यासातला भौगोलिक परिस्थिती हा अविभाज्य घटक आहे. म्हणजे आपल्या सभोवताली जी असणारी परिस्थिती आहे भौगोलिक, पहाड, नदी, नाले, ही पर्यावरणाच्या अभ्यासातला अविभाज्य घटक आहे. प्रश्न क्रमांक 19, पर्यावरणातील संपणाऱ्या संपदांना काय म्हणतात? तर पर्यावरणातील संपणाऱ्या संपदांना क्षय संपदा असे म्हणतात. आता क्षय संपदा म्हणजे काय? तर पर्यावरणामध्ये काही मानवाने जी काही हस्तक्षेप केला आहे त्याच्यानुसार निसर्गाची जी काही हानी झाली आहे तिचे जतन करणे हे आपल्या हातामध्ये आहे. तर या संपदेचे जतन करणे म्हणजे संपणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे धातू खनिजे यांचे संवर्धन करणे म्हणजेच काय? क्षय संपदा होय. प्रश्न क्रमांक 20, आहे ती संपदा जास्तीत जास्त शक्य तेवढ्या प्रमाणात जतन करणे म्हणजे काय? तर त्याला काय म्हणतात? संरक्षण असे म्हणतात. म्हणजे आपल्याजवळ जी काही निसर्गाने दिलेली काही संपत्ती आहे म्हणजे वृक्ष हे त्यांची अतोनात हानी न करता तिचे संवर्धन करणे म्हणजेच काय? तर त्याला संरक्षण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21, निसर्ग व त्यातील संपदा यांचे जतन करून त्यात वृद्धी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे काय? तर त्याला संवर्धन असे म्हणतात. म्हणजे निसर्ग व त्यातील संपदा म्हणजे धातू प्राणी अभयारण्ये जंगले यांचे योग्य ते संरक्षण करून तिच्यावर आणखी समजा त्यामध्ये संवर्धन करून वृक्षारोपण करून आपण त्या पर्यावरणाचे काय करू शकतो? तर संवर्धन करू शकतो. प्रश्न क्रमांक 22, भारतात पर्यावरणाबद्दलचे दावे हाताळणारे एकमेव व पहिले उच्च न्यायालय कुठे आहे? तर भारतात पर्यावरणाबद्दलचे दावे हाताळणारे एकमेव व पहिले उच्च न्यायालय हे कलकत्ता येथे आहे. प्रश्न क्रमांक 23, किती डेसिबल्स अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यावर पूर्ण बंदी आहे? तर 65 डेसिबल्सहून अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांवर सरकारने बंदी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 24, पर्यावरण संरक्षण कायदा भारतात कधी लागू करण्यात आला? तर पर्यावरण संरक्षण कायदा भारतात 1986 पासून लागू करण्यात आलेला आहे. यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण, वन्य प्राण्यांचे संरक्षण, वन खाते यांच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण केले जाते व कठोर कारवाई केली जाते. प्रश्न क्रमांक 25, हवा प्रदूषण नियंत्रण कायदा कोणत्या वर्षीचा आहे? हवा प्रदूषण नियंत्रण कायदा हा 1981 या वर्षीचा आहे. प्रश्न क्रमांक 26, जलप्रदूषण नियंत्रण कायदा कोणत्या वर्षीचा आहे? जलप्रदूषण नियंत्रण कायदा 1974 या वर्षीचा आहे. प्रश्न क्रमांक 27, जलप्रदूषण मध्यवर्ती नियंत्रण मंडळ एकूण किती सदस्य असतात? तर जल प्रदूषण मध्यवर्ती नियंत्रण मंडळात एकूण 17 सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 28, जलसंरक्षण संवर्धन व विकास यांची शास्त्रीयदृष्ट्या केलेली चिकित्सात्मक रचना म्हणजे काय? तर याला काय म्हणतात? जल व्यवस्थापन. म्हणजे जल पाण्याचे किंवा
व पाण्या प जलसंवर्धनासाठी केलेल्या ज्या काही उपाययोजना आहेत तर याला काय म्हणतात, तर जल व्यवस्थापन. प्रश्न क्रमांक 19, कावेरी जलवाटप समस्या ही कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे? कावेरी जलवाटप समस्या ही कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यांचा विवाद आहे व या दोन राज्याशी त्यांचा संबंध आहे. प्रश्न क्रमांक 30, एक नदी खोरे दुसऱ्या नदी खोऱ्यापासून वेगळी करणारी सीमारेषेला काय म्हणतात? तर याला वॉटरशेड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31, रोजवूड सिसवी रबर महोगनी आर्यनवूड इत्यादी वृक्ष कोणत्या अरण्यामध्ये आढळतात? तर इत्यादी वृक्ष हे जे सगळे वृक्ष आहेत ते विषुववृत्तीय सदाहरी अरण्यामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 32, साल साग पवनी बांबू चंदन वड आंबा चिंच इत्यादी वृक्ष कोणत्या अरण्यात आढळतात? तर वरील जे काही वृक्ष आहेत, वृक्ष हे मौसमी अरण्ये या अरण्यामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 33, पाईन फर स्प्रूस व लार्ज यासारखे वृक्ष कोणत्या अरण्यात आढळतात? तर यासारखे वृक्ष हे सूचीपर्णी अरण्य यामध्ये आढळतात. सूचीपर्णी वृक्ष म्हणजे जे अशी झाडे ज्यांची पाने ही टोकदार असतात त्याला सूचीपर्णी अरण्य असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 34, चिपको आंदोलनाचे जनक कोण? तर चिपको आंदोलनाचे जनक हे सुंदरलाल बहुगुणा आहे. चिपको आंदोलन हे उत्तर प्रदेशमधील गढवाल जिल्ह्यामध्ये झाले होते. प्रश्न क्रमांक 35, पाणी पंचायतचे प्रणेते कोण? तर पाणी पंचायतचे प्रणेते हे विलासराव साळुंखे हे आहेत. प्रश्न क्रमांक 36, समुद्रातील जंगल कशाने तयार होते? तर समुद्रातील जंगल हे गवत प्रवाळयुक्त खडक मॅग्रोवची जंगले किंवा झाडी यांच्यापासून तयार होतात. 1986 पर्यावरण संरक्षण कायद्यात प्रथमच ध्वनी प्रदूषणाचा विषय गंभीरपणे हाताळला गेला. यात आवाजाची पातळी विशेष सीमेबाहेर गेल्यास ती मानवी जीवनाला अपायकारक समजली जाते. प्रदूषण करणाऱ्यास या कायद्यांनवे कठोर शिक्षा 1,00,000 रुपयापर्यंत दंड वा 5 वर्ष कारावास किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जातात. या कायद्यानुसार ध्वनी पातळी रोखण्यासाठी पुढील निर्बंध आहेत. औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा 75 डेसिबल्स व रात्री 70 डेसिबल्सपर्यंत आवाजाची मर्यादा असली पाहिजे. व्यापारी विभाग असेल तर 65 डेसिबल्सपर्यंत दिवसा व रात्री 55 डेसिबल्सपर्यंत. निवासी ज्या ठिकाणी फॅमिली किंवा अपार्टमेंट असेल अशा ठिकाणी दिवसा 55 डेसिबल्सपर्यंत तर रात्री 45 डेसिबल्सपर्यंत आवाजाची पातळी असली पाहिजे. शांतता विभाग असेल म्हणजेच इस्पितळे न्यायालय या ठिकाणी दिवसा 50 डेसिबल्सपर्यंत व रात्री 40 डेसिबल्सपर्यंत आवाजाची पातळी न्यायालयाने ठरवून दिली आहे. इस्पितळ न्यायालय शैक्षणिक संस्था यापासून 100 मीटरच्या अधीमध्ये ध्वनीवर्धक व फटाक्यावर संपूर्ण बंदी असेल. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला असून 29% भाग जमिनीचा आहे. त्यातील 98% पाणी क्षारयुक्त म्हणजे खाऱ्या स्वरूपात असून उर्वरित 2% गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. 2%पैकी 87% भाग हा बर्फाच्या स्वरूपात आहे. उपलब्ध जलाचे स्वरूप खालील प्रमाणे आहे. सागर जल 97.1%, हिम स्वरूप म्हणजे बर्फाच्या स्वरूपात 2.1%, भूपृष्ठ जल 0.2%, भूपृष्ठ जल म्हणजे नदी नाले तलाव या स्वरूपात, आणि भूगर्भ जल 0.6% म्हणजे जमिनीच्या आतमध्ये. एकूण असे हे 100% जलसाठा या ठिकाणी दाखवलेला आहे. या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. प्रत्येक भूचर प्राण्याचा व वनस्पतीचा वातावरणाशी सतत संबंध असतो. हे वातावरण जे फक्त पृथ्वीवरच उपलब्ध आहे या अस्तित्वात आहे. हे विविध वायू धूलिकण व जलबाष्पाने बनलेले आहेत. या घटकांना वातावरणाची अंगे
असे म्हणतात. यातील वायूचे एकमेकाशी ठराविक प्रमाण असते. उदाहरणार्थ नत्रवायू म्हणजे नायट्रोजन 78.03%, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन 20%, ऑर्गन 0.94%, कर्बद्विप्राणील 0.03% व उर्वरित वायू 1%. याचे एकूण 100% वातावरणामध्ये विविध प्रकारचे वायू, धूलिकण, जलबाष्प या प्रकारे वातावरणात असतात. तर परीक्षेमध्ये तुम्हाला वातावरणामध्ये नत्रवायूचे प्रमाण किती, प्राणवायूचे प्रमाण किती या प्रकारे प्रश्न विचारू शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.